लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलंय. 46 जागांवर ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस लढणार आहेत. तर 48 पैकी 2 जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जातील, ज्यामध्ये ठाकरे गट 22, काँग्रेस 14 आणि शरद पवार गट 10 जागांवर लढणार आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. तर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलंय. 48 पैकी 2 जागा या 2 जागांवर चर्चेतून निर्णय होईल आणि महाविकास आघाडीमध्ये 2 जागा राखीव ठेवण्यात आल्यात. मित्रपक्षांसाठी खरं तर या 2 जागा राखीव ठेवल्या, तर अकोला आणि हातकणंगलेची जागा राखीव ठेवण्यात आली अशी माहिती मिळते. तर वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असू शकतो पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. ठाकरे गट 22 जागा लढवण्याची शक्यता आहे, काँग्रेस 14 तर शरद पवार गट 10 जागा लढवेल. एक जागा वंचित तर एक जागा राजू शेट्टींसाठी सोडण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. ज्या पक्षाने ज्या जागा लढलेल्या आहेत त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, परंतु काही ठिकाणी मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या पक्षाकडे निवडून येणारा सक्षम उमेदवार असेल त्याला ती जागा एक्सचेंज करायला काही हरकत नाही, अशा पद्धतीने सामोपचाराची चर्चा तिन्ही पक्षांमध्ये झालेली आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर माननीय प्रकाश आंबेडकर यांचा वंचित आघाडी ह्या चारही पक्षाच्या मध्ये सामोपचाराने सुसंवादाने जागांचं वाटप होईल अशी मला खात्री आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून माननीय प्रकाश आंबेडकर निवडून येतील अशी 100% खात्री आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ती जागा राखीव ठेवायला हरकत नाही असा एक विचार आला. हातकणंगलेमध्ये सुद्धा नेमकं कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाचं समर्थन करायचं याबाबतचा निर्णय माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे घेतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.